जय हिंद मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक भरतीची सद्यस्थिती नेमकी काय आहे आचारसंहितेचा शिक्षक भरतीवर नेमका परिणाम कोणता होणार आहे विशेष परवानगी म्हणून आचारसंहितेमध्ये पुढची जी प्रक्रिया आहे प्रलंबित शिक्षक भरतीची ती केली जाऊ शकते का त्या संदर्भामध्ये माहिती बघणार आहोत आयुक्त महोदयांचं या सर्व सिच्युएशनवर नेमकं मत काय आहे त्याविषयी देखील आपण माहिती बघणार आहोत नवनियुक्त शिक्षकांना या ठिकाणी जॉईनिंग कधीपर्यंत मिळू शकते अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा साईटचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही मित्रांनो सध्याच्या घडीला एक महत्त्वाचा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असणार आहे की शिक्षक भरतीची जी सद्यस्थिती आहे ती नेमकी काय आहे कारण आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे कारण लोकसभेच्या निवडणुका आहे आता आदर्श आचारसंहिता लागू झाल्याच्या नंतर आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे बाकी सर्व जी प्रक्रिया आहे ती ठप्प पडणार आहे हे शाश्वत सत्य आहे आता सध्या मग त्याच दृष्टिकोनातून सर्व प्रक्रिया जी आहे क्रमाक्रमाने का होत नाही परंतु या ठिकाणी शांत होताना थांबताना आपल्याला दिसत आहे कारण बऱ्याच जिल्हा परिषदेने जे नवनियुक्त शिक्षक आहेत त्यांचे समापदे समुपदेशनासाठी या ठिकाणी शेड्यूल जाहीर केलं होतं परंतु ते कॅन्सल करण्यात आलेलं आहे आणि कारण दिलेलं आहे की आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे मग आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न की जे उमेदवार पुढच्या याद्यांच्या प्रतीक्षेमध्ये आहे मग ते विदाऊट इंटरव्यूची यादी असेल किंवा विथ इंटरव्यूची यादी असेल त्यांच्याही मनामध्ये हाच प्रश्न आहे की आमच्या ज्या याद्या आहेत त्या लागणार आहे किंवा नाही तर जर प्रामाणिकपणाने सांगायचं झालं तर आदर्श आचारसंहितेचा परिणाम या याद्यांवर देखील होणार आहे कारण त्या याद्या आचारसंहितेमध्ये देखील याद ला याद्या लागू शकत नाही ही महत्त्वाची एक गोष्ट आहे मग आता या सर्व परिस्थितींवर नेमका उपाय काय आहे मधला मार्ग नेमका काय आहे तर मधला मार्ग एकच आहे आणि त्यामधल्या मार्गाला अवलंब करण्याकरिता कालच्या तारखेला मी म महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त माननीय सूरज सरांना रिक्वेस्ट केलेली आहे की आपण या सर्व परिस्थितींचा सा सामना करण्याकरिता जी निवडणूक कमिशन आहे किंवा निवडणूक आयोग आहे निवडणूक आयोगाकडून आयोगा विशेष परवानगी घ्यावी आणि या बाकीच्या सर्वच अभियोग्यताधारकांना आणि नवनियुक्त शिक्षकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावा कारण काय आहे आपली जी संपूर्ण शिक्षक भरती आहे अगदी परीक्षा जाहीर झाल्यापासून रिझल्ट डिक्लेअर होईपर्यंत आणि नि पहिली निवड यादी जाहीर होईपर्यंत संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती एस एम पी आय एल ज्याला आपण सोमोटो याचिका म्हणूया त्या सोमोटो याचिकेच्या कारणामुळे इथपर्यंत आलेली आहे आणि त्यामुळे ही जी भरती प्रक्रिया आहे याच्यापूर्वी देखील सांगितल्याप्रमाणे की बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी नाही तर शाळेमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक मिळावं यासाठी आहे आणि त्याचमुळे एस एम पी आय एल या ठिकाणी चालू आहे सो मोटो याचिका चालू आहे त्यामुळे त्या याचिकेचा जर आपण संदर्भ दिला आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली जी भरती प्रक्रिया आहे मागच्या दीड वर्षापासून कंटिन्युअसली चालू आहे म्हणजे परीक्षा घेण्यापासून निवड यादी जाहीर करण्यापासून प्रिफरन्सेस लॉक करणे असेल किंवा यादी जाहीर करणे असेल ही संपूर्ण प्रक्रिया ऑलरेडी जी आहे पार पडलेली आहे त्यामुळे ही प्रक्रिया नवीन नाही आहे या गोष्टी जर का आपण व्यवस्थितपणेपणाने या ठिकाणी इलेक्शन कमिशनला प्रपोजलच्या सहाय्यानं जर का त्यांच्याकडे सादर केले आणि त्यांना विशेष परवानगी मागितली तर आपल्या सर्वांना विश्वास आहे की इलेक्शन कमिशन देखील त्याला परवानगी देऊ शकतं हीच विनंती जी आहे मी कालच्या तारखेला आयुक्त सूरज मांढरे साहेबांना दिले केलेली आहे आणि त्यावर त्यांनी चांगली गोष्ट ही आहे की सकारात्मक प्रतिसाद देखील दिलेला आहे <coughs> कारण शासनाचा आणि प्रशासनाचा देखील हाच इरादा आहे हाच मानस आहे की ही जी प्रलंबित शिक्षक भरती आहे ती लवकरात लवकर व्हायला पाहिजे कारण त्यांनी आत्तापर्यंत जेवढ्या जागा जाहीर केलेल्या आहेत एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर त्या जागा तरी त्यांना किमान या ठिकाणी जे आहे लवकरात लवकर पूर्ण करायचे आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना असल्याप्रमाणे पहिल्या राऊंडमध्ये फक्त अकरा हजार पंच्याऐंशी जागांचीच मेरिट यादी जाहीर झालेली आहे अजूनही हॉरिझॉन्टल कन्व्हर्टेड राऊंड असेल किंवा विदाउट इंटरव्ह्यूचा संपूर्ण राऊंड असेल पाच साडेपाच हजार जागांचा तो अजूनही शिल्लक आहे तो राऊंड लावण्याकरिता शासन प्रशासन देखील स्वत या ठिकाणी उत्सुक आहे ही गोष्ट त्यांनी बोलून दाखवलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना या ठिकाणी आणखी थोडासा संयम ठेवून या ठिकाणी शासनावर प्रशासनावर विश्वास ठेवावा लागणार आहे आता काही जणांची प्रतिक्रिया असेल की सर किती दिवस आम्ही संयम ठेवायचा आहे मान्य आहे की संयमाची या ठिकाणी परिसीमा होत आहे लिमिट क्रॉस होत आहे परंतु संयम ठेवल्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही कारण शासन प्रशासन आपल्याला कॉपरेट या ठिकाणी करत आहे सहकार्याची भावना आपल्याकडे ठेवत आहे कारण त्यांनी स्वतःहून प्रपोजल देणार असल्याची माहिती दिलेली आहे आणि आम्हाला स्वतःहून या ठिकाणी भरती लवकरात लवकर करायची आहे अशा प्रकारचं त्यांनी प्रतिपादन देखील केलेलं आहे त्यामुळे एक चांगली गोष्ट ही आहे की या सगळ्या बाबी जर का या ठिकाणी इलेक्शन कमिशन समोर मांडल्या की ही जी भरती आहे ती नव्याने आम्ही जाहीर करत नाही आहेत किंवा आताच सुरू झालेली नाही आहे ही भरती प्रक्रिया मागच्या एक दीड वर्षापासून कंटिन्युअसली चालत आलेली आहे त्यामुळे फक्त या याद्या जाहीर करू द्या किंवा ही जी प्रक्रिया आहे पूर्णाच्या पूर्ण ती पार पाडू द्या तर मे बी पॉसिबल आहे जास्तीत जास्त पॉसिबल आहे की इलेक्शन कमिशन त्याला परवानगी देऊ शकतं आता लवकरात लवकर तो प्रस्ताव व्यवस्थितपणाने रेडी करून सबमिट करावा एवढीच आपली सर्वांची इच्छा आहे आणि तसं होऊ देखील शकेल आणि जोपर्यंत ही प्रक्रिया होणार नाही म्हणजे इलेक्शन कमिशनची परवानगी मिळणार नाही तोपर्यंत पुढच्या ज्या निवड याद्या हॉरिझॉन्टल कन्वर्टेड यादी असेल किंवा आपली विथ इंटरव्ह्यूची यादी असेल मुलाखतीची यादी असेल किंवा ज्या जिल्हा परिषदांची किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिकांचे समुपदेशन बाकी आहे नवनियुक्त शिक्षकांचे त्यांची समुपदेशनाची प्रक्रिया देखील या ठिकाणी होऊ शकणार नाही हे देखील तेवढंच खरं आहे किंवा काही जिल्हा परिषदेनं असं अनाऊन्समेंट केलेला आहे उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की छत्रपती संभाजीनगरचं जे आहे सहावी ते आठवी या वर्गाला निवड झालेल्या अभियोग्यताधारकांना त्यांनी जे आहे जॉईनिंग देऊन टाकली परंतु एक ते पाचची काउन्सिलिंग ज्या दिवशी ठेवली होती त्या एक ते पाचच्या काउन्सिलिंगच्या पूर्वी आदर्श आचारसंहिता लागू झाली आणि आदर्श आचारसंहिता लागू झाल्याकारणाने त्यांनी ते ती कॅन्सल करून टाकलेली आहे त्याच्यामुळे आता त्यांनी ज्यावेळेस गोंधळ घातला एक ते पाचच्या उमेदवारांनी या ठिकाणी जे आहे आंदोलन करण्याचा इशारा दिला किंवा संबंधित जे काही सी ओ असेल किंवा ईओ साहेब असेल त्यांना भेट दिली आणि आम्हाला जॉईनिंग देण्याची विनंती केली कारण बाकी सहावी ते आठवीचे उमेदवार जे आहे आपल्यासोबतच जॉईन झालेले आहे त्याच्यामुळे त्यांना जर जॉईनिंग मिळत असेल तर ता आम्ही देखील जॉईनिंग डिझर्व्ह करतो असं जेव्हा ज्यावेळेस त्यांनी सांगितलं आहे तर त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलेलं आहे की आम्ही कलेक्टर साहेबांची परवानगी घेण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत कारण आचारसंहितेच्या कालावधीमध्ये कलेक्टर साहेबांच्या हातामध्ये देखील बऱ्याचशा गोष्टी असतात त्यामुळे त्यांनी जर परवानगी दिली तर आम्ही ज्या पुढचे जे काही राऊंड्स आहेत तुमचे समुपदेशनाचे ते घेणार आहोत आणि तुम्हाला देखील जॉईनिंग लेटर देणार आहोत अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे अशीच सिच्युएशन बऱ्याच जिल्हा परिषदांमध्ये आहे काही जिल्हा परिषदांमध्ये जे हॉरिझॉन्टल कॅटेगरीमधून निवड झालेले उमेदवार आहेत प्रकल्पग्रस्त असेल या ठिकाणी भूकंपग्रस्त असेल खेळाडू आहेत दिव्यांग उमेदवार आहेत किंवा अनाथ उमेदवार आहेत या उमेदवारांना या ठिकाणी जॉईनिंग दिलेली नाही आहे कारण त्यांना त्यांचं जे सर्टिफिकेट आहे ते अगोदर पुनर्पळताळणी करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर पुनर्पळताळणी केल्याच्यानंतर त्यांना जॉईनिंग दिली जाणार आहे काही जिल्हा परिषदांमध्ये असं न करता सरसगट या ठिकाणी जॉईनिंग दिली काही जिल्हा परिषदांमध्ये समांतरच्या उमेदवारांना या ठिकाणी थांबवलेलं आहे आता बाकीचं जे काही होईल ते परमिशनच्या नंतरच होणार आहे त्यातल्या त्यात या ठिकाणी एक प्रश्न तुमच्या मनामध्ये हा देखील निर्माण झाला असेल की आत्तापर्यंत हा प्रस्ताव का बरं पाठवला नाही इलेक्शन कमिशनला आत्तापर्यंत प्रस्ताव का बरं पाठवण्यात आलेला नाही आहे कारण इतके दिवस झाली ही प्रोसेस चालू होती सेम प्रश्न मी ज्यावेळेस आयुक्त महोदयांना विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांच्याकडून उत्तर मिळालेलं आहे की आमची जी पवित्र पोर्टलवर काम करणारी जी टीम आहे त्या टीमला या गोष्टीवर काम ऐवजी कोर्टामध्ये ज्या काही याचिका पडलेल्या आहेत मागच्या बऱ्याच दिवसांमध्ये बऱ्याच दिवसांमध्ये म्हणण्यापेक्षा जेव्हापासून ही जी पहिली निवड यादी पंचवीस फेब्रुवारीला जाहीर झाली होती त्याच्यानंतर ज्या याचिका पडल्या त्या याचिकांवर काम करताना बराचसा कालावधी गेला त्याच्यामुळे जे आहे या प्रस्तावावर काम करता आलं नाही असं स्पष्ट मत या ठिकाणी माननीय शिक्षण आयुक्त सुरज मांढरे साहेबांनी दिलेलं आहे आता याचिका टाकाव्या टाकू नये हा एक गौण मुद्दा आहे ज्याचं त्याचं जे आहे या ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्य आहे ज्यांना असं वाटत असेल की ठीक आहे आमच्या ग्रुपवर किंवा माझ्या स्वतःवर किंवा आमच्या समाजावर माझ्या कॅटेगरीवर जर अन्याय झाला असेल तर ते याचिका टाकून जे आहे कोर्टामधून दाद मागू शकतो आपण त्यांनाही कोणत्याही प्रकारे या ठिकाणी ट्रोल करू शकत नाही कारण संविधानाने आपल्याला जर अधिकार दिलेला असेल की ठीक आहे मी याचिका टाकू शकतो किंवा मी न्यायालयामध्ये दाद मागू शकतो तर त्यांना न्यायालयामध्ये देखील दाद मागण्याचा हक्क आहे अधिकार आहे असं आपण म्हणू शकतो आता जे काही डिसिजन होईल त्या याचिकांच्या संदर्भामध्ये तो तर निर्माण आल्याच्या नंतरच आपल्याला ऍक्सेप्ट करावा लागणार आहे कारण आपण सर्व लोक संविधान मानणारी लोक हो, आहोत आणि संविधानामध्ये या ठिकाणी कोर्टाचा निर्णय हा सर्व सर्व मान्य असावाच लागणार आहे जरी तो आपल्या मर्जीच्या विरोधामध्ये जरी लागला तरी तो आपल्याला मान्य करावाच लागणार आहे आणि आपल्या मर्जीप्रमाणे लागला तर आपण तो तर मान्य करणारच आहोत आणि आणखी दुसरी महत्वाची एक गोष्ट ही आहे की ज्या पद्धतीने जे उमेदवार मागासवर्गीय कोट्यामधून येतात म्हणजे आरक्षित प्रवर्गामधून येतात आणि पंचावन्न टक्के टीई टीला मार्क्स घेऊन त्यांना ओपनला या ठिकाणी जे आहे क्वालिफाय करता आलेलं नाही त्यांच्या दोन याचिका आहेत एक याचिका औरंगाबाद हायकोर्टमध्ये आहे आणि एक मुंबई उच्च न्यायालयामध्ये आहे तर आता असा माहिती मिळालेली आहे की जी औरंगाबाद हायकोर्टमध्ये एंट्रीम ऑर्डर मिळालेली आहे अंतरिम आदेश मिळाला होता की ही भरती प्रक्रिया आहे त्याच्यावरती स्टे येता कामा नये भरती प्रक्रिया चालू ठेवण्यात यावी परंतु न्यायालयीन प्रकरणाच्या अधीन राहून ही भरती प्रक्रिया चालू राहावी तर मुंबई हायकोर्टनं असा निर्णय दिलेला आहे की या याच्या दोन्ही याचिका आहेत औरंगाबादची आणि मुंबई हायकोर्टची ती क्लब करण्यात यावी एकत्रित करण्यात यावी कारण दोघांचा हे जो विषय आहे तो एकच आहे तर ही संपूर्ण जी आहे सध्याच्या घडीला अपडेट आहे आय होप याच्या व्यतिरिक्त वेगळ्या काहीच अपडेट्स नसल्याकारणाने आपणही फार जास्त जे आहे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत नाही आहे कारण वरिष्ठ लेवलला जे आहे याच्या व्यतिरिक्त काहीही हालचाली घडत नाही आहे जेव्हा केव्हा नवीन हालचाली घडतील काही महत्त्वाचे अपडेट्स असेल त्या सगळ्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करतच राहणार आहे तोपर्यंत तो सर्वांनी थोडंसं संयम ठेवा इलेक्शन कमिशनला एकदा प्रस्ताव गेला आणि त्याची परवानगी मिळाली की आपली जी पूर्ण परिस्थिती आहे ती जैसे ते होणार आहे आणि आपल्या संपूर्ण ज्या काही याद्या असेल किंवा रखडलेली जॉईनिंग असेल ती संपूर्ण लोकांना या ठिकाणी जॉईनिंग देखील मिळेल आणि पुढच्या निवड यादीमध्ये या सर्व उमेदवारांची नावं देखील आपल्याला पाहायला मिळतील